नमस्कार, शितांजली किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आजची आपली रेसिपी खूप छान आहे. कधी कधी मधल्या वेळी जेव्हा भूक लागते त्यावेळेस आपण ही बनवू शकतो, किंवा रात्रीच्या जेवणामध्ये डब्यासाठी टिफिनसाठी एकदम छान ही रेसिपी आहे. तर आपण आता पहिले रेसिपीला सुरुवात करूया. आणि तुम्हाला साहित्य काय घेतले ते पण मी दाखवणार आहे. तर चला रेसिपीला आता सुरुवात करते मी. आपण इथे एक भांडं घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण साहित्य टाकून घ्यायचं आहे सर्व. तर मी तुम्हाला सांगते मी काय काय घेतले. आता मी एक बारीक कांदा घेतला आहे आणि तो असा उभ्या आकारात चिरून घेतलेला आहे. गाजर घेतले मी अर्ध, ते किसून घेतले. त्यानंतर बारीक मेथीची भाजी, आपल्याकडे जे भाज्या आहेत त्या टाकायच्या आहेत. एक टॅमॅटो, दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्यात आणि भरपूर अशी मी कोथिंबीर टाकत आहे. स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे. एक वाटी गव्हाचं पीठ, आता यामध्ये अर्धी वाटी बेसन, त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे. पाव चम्मच जिरं, हळदी, गरम मसाला पण आपण एक पाव चम्मच, लाल तिखट, धना जिरा पावडर. आता यामध्ये आपल्याला पाणी टाकून हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. खूप पातळ नाही करायचं आपल्याला हे मिश्रण. तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी केले. गरज पडली तर याच्यात मी थोडंसं पाणी टाकणार आहे, पण हे आत्ता सध्या तर माझ्यासाठी बराबरच आहे पीठ तयार केलेलं. आता मी यामध्ये एक चिमूटभर खायचा सोडा टाकलेला आहे. परत एकदा आपण सर्व छान मिक्स करून घ्यायचे. मस्त एकजीव झालेला आहे. आता इथे मी तवा ठेवलेला आहे आणि तो गरम झालेला आहे. त्यावर थोडंसं तेल टाकलेलं आहे. आपण खूप कमी तेलामध्ये हा नाश्ता बनवणार आहोत. आणि बघा, असं चमच्याने आपल्याला ओतून घ्यायचं आहे. खूप पातळ नाही करायचं किंवा खूप जास्त जाड पण करायचं नाही आहे. आणि खायला अतिशय टेस्टी हा नाश्ता तयार होतो. मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल पण प्रेस करा. त्यामुळे माझे जे नवीन व्हिडिओ आहेत ते तुम्हाला पहिले पाहायला भेटतील. आपण एका बाजूने हा नाश्ता छान असा भाजून घेतलेला आहे. आता बघा, पलटी मारले, खूप छान मस्त जाळीदार झालेला आहे. बाजूने थोडंसं तेल सोडून घ्यायचे. दोन्ही बाजूने आपल्याला असा मस्त खरपूस हा भाजून घ्यायचा आहे. तुम्ही हा नाश्ता केव्हाही बनवू शकता, सकाळी किंवा मुलांना डब्यासाठी पण देऊ शकता. रात्रीच्या जेवणामध्ये पण खूप छान आहे लागतो. जेव्हा आपल्याला भाकरी आणि चपाती करायचा कंटाळा येतो ना, तेव्हा नक्की हा नाश्ता बनवा. आणि लहानांपासून मोठ्यांना सर्वांना आवडणार आहे. खूपच टेस्टी बनतो. पाहू शकता अशा पद्धतीने मी बाकीचे सर्व हे नाश्ता बनवून घेतलेला आहे. मऊ आणि लुसलुसीत हा नाश्ता तयार झालेला आहे, खायला अतिशय टेस्टी. इथे मी तिळाची चटणी घेतली आहे. तुम्ही नारळाची चटणी पण घेऊ शकता.